विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजप शिवसेनेत प्रवेश करतायत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीला भगदाड पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब हाऊस मध्ये भाजपाची ही मेगाभरती झाली आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 आमदारांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सातारा जावळीचे शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे संदीप नाईक, अकोलेचे वैभव पिचड, चित्रा वाघ, मुंबईतील वडाळ्याचे कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. मुंबईतील गरवारे क्लब हाऊस मध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. हे सर्व नेते आणि आमदार स्वेच्छेने भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती करण्यात आलेली नाही असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांचे चिरंजीव आत्ताचे आमदार अकोलेचे वैभव पिचड प्रवेश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून मानले जाणारे शिवेंद्र राजे प्रवेश करणार आहेत. खूप वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये आमदार म्हणून ज्यांनी काम केलं असे कालिदासजी कोळंबकर प्रवेश करणार आहेत. नवी मुंबईतील आमदार संदीपजी नाईक प्रवेश करणार आहेत. चित्राताई वाघ प्रवेश करणार आहेत. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सीतारामजी गायकर प्रवेश करणार आहेत आणि निवृत्त सनदी अधिकारी साहेबराव पाटील प्रवेश करणार आहेत. त्याच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. असा एक जो ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवर मुख्यमंत्री महोदयांना हा कार्यक्रम आटपून लगेच शिर्डीला पोचायचा आहे. एक राज्याची खूप मोठी ऐतिहासिक सरपंच परिषद आहे. कालच आपण कॅबिनेटमध्ये सरपंचांचं मानधन हे आधी जे होतं त्यापेक्षा वाढवलं. त्यामुळे खूप मोठ्या उत्साहाने ती सरपंच परिषद शिर्डीला व्हायची, त्यांना त्या ठिकाणी पोचायचं आहे. तुम्ही हॉस्पिटल सर्व मान्यवर या कार्यक्रमाला ह्या हॉलमध्ये खाली पण एका हॉलमध्ये आपण बसण्याची व्यवस्था केली आहे आणि तिथे स्क्रीन लावलं आहे. अशा ठिकठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेली काही दिवस या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती आणि खूप आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या राज्याचे ज्येष्ठ नेते यांनी असा आरोप केला की ईडीची आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवून अशा प्रकारचे प्रवेश केले जात आहेत. खरं तर दादा देवेंद्रजी 79 वर्ष सुरू झालेत. काही मागायचं नाही. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेनं माझ्या तालुक्यानं पूर्ण दिलंय, मी समाधानी आहे. परंतु एकच इच्छा सगळी की हा महाराष्ट्र संपूर्ण व्हावा, महाराष्ट्र विकास व्हावा. आणि म्हणून या भावनेतनं सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की देश ज्या बाजूला जातोय, महाराष्ट्र ज्या बाजूला जातोय, त्या बाजूला आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या तरुण मुलांनी निर्णय घेतला आहे. या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला महाराष्ट्र घडवायचं आहे, देश घडवायचा आहे. आणि या घडवण्याच्या कामी कधीही कुठे कमीपणा येणार नाही अशी वागणूक आमच्या सगळ्यांकडनं निश्चित होईल. आणि तुम्ही जे जे विकासाचे प्रकल्प, जे जे विकासाच्या संकल्पना घ्याल, त्या सगळ्या संकल्पना यशस्वीपणानं अंमलात आणण्याचं काम करेल. आणि म्हणून मधुकर पिचड साहेबांनी आज जो प्रवेश केलाय हा खरोखर मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना आहे. आज दुसरा अत्यंत महत्त्वाचा दिवस या करता आहे की यापूर्वी शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे आमच्यासोबत आले. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितराजे घाटगे आमच्यासोबत आले. आणि आज प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे
हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। या महाराष्ट्राला ज्यांनी अस्मिता दिली, या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, ते छत्रपती शिवाजी महाराज जे उभ्या महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत। माननीय मोदी साहेबांनी देखील 2014 साली देशव्यापी प्रचाराची सुरुवात रायगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन केली आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान बनले। आज कालिदास कोळंबकर 6 वेळा निवडून आले, 7 वेळा विधानसभेमध्ये 7 वेळा निवडून आले आणि त्यांचा अजेंडा पक्का आहे, मिल कामगार आणि पोलीस या दोघांचं कल्याण झाल्याशिवाय कालिदास कोळंबकर काही शांत बसत नाही। आणि गेले 5 वर्ष सातत्याने माझ्या पाठीमागे लागून जेवढे निर्णय कालिदासजींनी सामान्य माणसाकरता, आमच्या पोलिसांकरता, पोलिसांच्या घराकरता, आमच्या मिल कामगारांना घरं मिळाले पाहिजे याकरता, जे अनेक वर्षापासनं DCR चे बदल होते ते सगळे त्यांनी करून घेतले। आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आता त्यांच्या